कर्जत स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने कर्जत तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय होत आहे रेल्वे स्थानकावर कोरोना संकटापूर्वी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत होत्या मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यातील बहुसंख्य गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते आता सारे काही सुरळीत झाले आहे मात्र पूर्वी होते ते थांबे अद्याप सुरू झाले नसल्याने तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या प्रवाशांची गैरसोय होत आहे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कर्जतमधील रेडिझन ब्लू मध्ये खासगी कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी भाजप किसान सेलचे कोकण समन्वयक सुनील गोपटे यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली त्यावेळी माजी नगरसेवक नितीन परमार यांनी कर्जत रेल्वे स्थानकात गाड्या थांबाव्यात या मागणीचे निवेदन रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना दिले यावेळी भाजप किसान सेलचे कोकण समन्वयक सुनील गोपटे अरुण गांगल समीर सोहनी मिलिन खंडागळे मारुती जगताप हरिश्चंद्र मांडे उपस्थित होते